बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात निंबादेवी संस्थान येथे शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेसारखी अभ्यासिका राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक देवस्थान तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू कराव्या यासाठी महायज्ञ केलेल्या 105 जोडप्यांचा निंबादेवी संस्थान येथे जिजाऊ आणि सावित्री जयंती निमित्त जिल्ह्यातील साधू संतांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी राज्यातील ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निंबादेवीकडे साकडे देखील घालण्यात आले आहे. ग्रामीण शिक्षणाचा सुमार दर्जा पाहता जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा देखील उंचावावा अशी मागणी निंबादेवी संस्थांच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे. नांदुरा तालुका आमची जी अभ्यासिका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झालेली आहे त्यामध्ये जवळपास 165 विद्यार्थी आमचे लागलेले आहेत, सरकारी नोकरीमध्ये लागलेले आहेत. आणि काही दिवसापूर्वीच आम्ही निंबादेवी इथं 105 दाम्पत्यांचा यज्ञ केला की सरकारी शाळा वाचाव्यात आणि गरिबांची मुलं ही सरकारी नोकरीमध्ये सामील व्हावीत याकरता आम्ही हा यज्ञ केलेला आहे. आणि आज जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींचा त्या 105 दाम्पत्यांच्या सर्व महिला भगिनींचा यथोचित सत्कार आणि सन्मान करीत आहोत. आमची संघटना ही खेड्यापाड्यापर्यंत जावी जशी नांदुरा तालुक्यामध्ये तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र जात आहे तशी आमची ही संघटना पूर्ण महाराष्ट्रभर राबवावी ही आमची शासनाला विनंती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व संस्थांचे अध्यक्ष बोलावले आणि त्यांनी प्रत्येक मंदिरामध्ये MPSC UPSC अभ्यासिका चालू करावी. जशी निंबादेवी संस्थांनी अभ्यासिका चालू केली आहे तशी प्रत्येक संस्थांनी अभ्यासिका चालू करावी आणि प्रत्येक संस्थांच्या अध्यक्षकांनी सांगितले की आम्ही अभ्यासिका चालू करत आहे. बस एवढंच आमचं औचित्य होत. काय फायदा होईल याचा? शेतकऱ्याच्या मुलांना भरपूर फायदा होईल कारण प्रत्येक संस्थांमध्ये रिकाम्या जागा पडलेल्या आहेत. त्या संस्थांच्या रिकाम्या जागा चांगल्या राहतील आणि पूर्व आध्यात्मिककडे वळतील आणि आध्यात्मिक आणि नोकरीवर लागल्यापुढे ते संस्थान चालू शकतात. त्याच्यासाठी प्रत्येक संस्थांनी ही अभ्यास हा धडा घेतला तर याचा फायदा शेतकऱ्याच्या मुलाला भरपूर होईल. शासनाला विनंती की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अभ्यासिका चालू करा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा चांगला करा आणि गावतटी अभ्यासिका चालू करा. बस आमची एवढी शासनाला निंबादेवी मार्फत प्रार्थना आहे.